व्हायरल व्हिडिओ कुठला आहे याची माहिती अद्याप कळू शकले नाही, पण रस्त्याकडेला एक बेकरी आहे. या बेकरीत काही खाद्यपदार्थ बंद काचेत ठेवलेत तर काही उघड्यावर ठेवले आहेत. दुकानाचा मालक दुकानाबाहेर केअर काढत असतो. केअर काढता काढता तो कचरा गोळा करण्यास सुरुवात करतो. बघता बघता तो गोळा करण्यात आलेला कचरा बेकरीत ठेवलेल्या उघड्या खाद्यपदार्थांमध्ये टाकतो, जे पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. नक्की काय घडलं व्हायरल व्हिडिओतून तुम्ही सुद्धा बघा. चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की एक बेकरीचा मालक केअर काढताना अलगद कचऱ्याचा काही भाग उचलून बेकरीच्या काचेच्या कपाटावर ठेवलेल्या पदार्थांमध्ये टाकतो. हे कृत्य करत असताना त्याच्या शेजारहून काही नागरिक सुद्धा जातात. हे पाहून त्यांनाही आश्चर्य वाटते, पण ते काही न बोलता तेथून निघून जातात. तिथं उपस्थित एका अज्ञात व्यक्तीने हा व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये शूट करून घेतला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला, जो सध्या सगळ्यांना विचार करायला भाग पाडत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ @iqjoints@QFS या एक्स ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आलाय. व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी सुद्धा संताप व्यक्त करताना दिसत आहेत. कचरा टाकलेले बेकरी प्रॉडक्ट त्यानंतर कित्येक जणांनी खरेदी केलं असतील, तर कित्येक जणांनी त्याचा आस्वाद घेतला असेल याची कोणी कल्पना देखील केली नसेल. एकूणच ग्राहकांच्या आरोग्याची चिंता न करता सर्रास असे कृत्य करून अनेक व्यापारी करत असतील, जी खरंच खूप चिंतेची बाब आहे.